नमस्कार, आज आपण बोलणार आहे आपल्या लाडक्या बहिणीबद्दल. आज आपण माप काढणार आहे आपल्या बहिणीची. माझा व्हिडिओ चालू आहे, तुझा काही संबंध नाही, तू इथं काय बोलायच नाही. बोलावलो ना माझं मी, तुला काय करायचं आहे. हे माझा व्हिडिओ चालू आहे, तू फालतूपणा काय करू नकोस. आज आपण बोलणार आहे ह्या असल्या बहिणींच्याबद्दल. ह्यांचं काम काय? जन्माला यायचं आणि भावाच्या नराड्यावर मरुस्तूर बसायचं. CCTV कॅमेरा डोक्यावर आपल्या लावलेला असते. कुठला लावलेला असते? बाबा काय कुठं आपली फिल्डिंग लावत नाही. बाई पोरगं काय करले काही नाही. हे CID आपल्या घरात असते. बहीण हे काय करत असते? आपण केलेलं कांड एका वहीत सगळं लिहून ठेवलेलं असते. कुठल्या तारखेला कुठं शेण काढलो आहे आपण, कुठल्या तारखेला काय केलो आहे, कुठल्या तारखेला काय केलो आहे, हे सगळं त्या बहिणी लिहून ठेवलेले असतात. ठेवायलाच पाहिजे. मग ह्याच्यासाठी काय पाहिजे? ह्याचनी नेलपेंट, वुडनी, नवीन नवीन स्कार्फ, मोबाईलचं कवर. ते कायद्यानं मागतास, ते कायद्यानं मागतास हा. आणि बाकीच्या वेळेला काय मागतास माहिती काय? खंडणी हे असल्या पाहिजे. आणि जर लई मोठा कांड असेल तुमचा तर त्याच्यासाठी काय करायला लागते? ड्रेस, एखादा मोबाईल. त्याच्यापेक्षा पुढचा असेल तर मोबाईल. आताचा जमाना तसाच आहे, ड्रेस, मोबाईल. घरात सकाळी आपण उठायचं, शाळेला जायचं. लहानपणापासून बघा, शाळेला जायचं, शाळेतनं यायचं. ह्या संघ शाळेत गेलेल्या असतात, शाळेतनं आलेल्या असतात. घरात आलो TV रिमोट ह्यांच्याकडे. कुठलं कार्यक्रम लागायचं ते कुसुम कुमकुम कहाणी घर घर की. आणि कुठला एक कार्यक्रम लागायचा हे संध्याकाळी 7:30 चालू झालं की रात्री 10:30 बंद व्हायचं. तोपर्यंत आपण काय असं बसायचं? बसायच पाहिजे. आम्ही बघणार हे असले कार्यक्रम, असले नाटकं बघूनच गणे घराची वाट लावला होता. सगळ्या अख्ख्या भारतातल्या घरातली वाट लागल्या. तिने दाखवलेलं असते वेगळ्या कारणासाठी. तुम्ही बघता सा वेगळं आणि ननंद सून सासू ह्यांची भांडणं. शांत बस, माझा व्हिडिओ चालू आहे. तुझा काय संबंध आहे मध्ये बोलायचा? तुझा काय संबंध आहे? हा मी काय तुझ्यावर केलेलं नाही का? बस ते कळतंय. तू फालतूपणा काय करू नकोस. काय इथं माझा व्हिडिओ चालू आहे, तेवढा मला करू दे. तर हे व्हिडिओ असं असतात. व्हिडिओ करताना बी अडवायच्यात, मुद्दाम मोबाईल हलवायचं, मध्ये मध्ये येऊन बडबडायचं आणि काय करायचं? पप्पा पप्पा दादा मला असं केलं बघा. हे दादा केलं आम्हाला पण घ्यायचं. मला वाटलं करावं असं. माझ्या भावना सकाळी दुखावल्या, झोपेत उठल्यावर स्वप्नात मला सगळं आठवलं. ये छातीत कळ आली ती माझ्या. होय छातीत नरडर बसलेला असा तुम्ही. काय छात्र केले बाकी हे करू नको. बर कुठं होतो आपण? बहिणी हा लहानपणापासून ते कार्यक्रम, ते कार्यक्रम झालं. मग रविवारी लागायचा पिक्चर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, धडाकेबाज बिडाकेबाज पिक्चर लागायचं. ते बी बघू देत नाहीत सगळ्या गल्लीतल्या बायका घरात. अरे पण आम्ही TV बघायला आपल्या घरच्यांनी घेतलं. आम्ही काय बघाव का नको TV? आमचं झाल्यावर बघायचं. विषाराचा काळ होता. विषार माहित आहे तुम्हाला की एवढी मोठी कॅसेट असायची, ती घालायची, गुचूक करून आत जायची. त्या काळात सुद्धा आम्ही एखादा पिक्चर आणा बिना घातक बितक म्हटलं की नाही मैंने प्यार किया हम साथ साथ पप्पा बघा की 80 रुपयाची कॅसेट. 80 रुपयाची कॅसेट सत्यानाश. टीव्ही ह्यांचं मध्ये तर काय ते खुळ काढ चिमणी पाखरूच पिक्चर. आठवड्याला दर शनिवार रविवारी कॅसेट आणायचं आम्ही. चिमणी पाखरं अरे आमची पक्क गेली. चिमणी पाखरं आणि त्यातलं काय काळी मात्र त्यातलं काय गुण घ्यायचं नाही. हां तेवढंच बघायचं आहे. नवरा बघा दारुडा एवढंच बघायचं. दारुडा कशाला बघायचा? जावी पण दंगा असूया तसूया. पप्पा दादा असे की पप्पा दादा. अरे दादा बुट्टानं मार कोण बारीक झाला. बारीक होतं काय काय खायला कमी आहे काय मुलांनी ती वरचा आणि बाबाची बुट्ट खायला आवडला असतात तिचं काय होय. कुणाचा दबाव आहे काय? तुम्हाला घाबरून राहायला लागतंय. आणि या बहिणी ह्यांची लग्न होऊन गेली म्हणजे इथं संपलं नव.
ह्यांचा फक्त बहीण नावाचा रोल संपला. मग गुलूगुल दादा दादा, आणि दादाचं लग्न झाल्यावर हे बहिणीचं रूपांतर ननंद. ए चागर, चहा ठेवल्याला कप सुद्धा उचला येत नाही का म्हणून? आम्ही आमच्या आईच्या घरला आलोय, आम्ही काय कामं करायला आलोय वे, पाहुणा आहे. मी करूनच गेलेला असते. करून काय केला घरात? काय काम केलंय सकावा? भांडी वय कवा केलायसा? सगळं आमची आई केली. याचला बहिणी सगळं राग राग म्हणून का आई तुझी सून बरोबर नाही बे, छा येत नाही. असं कधी माघारी म्हणत पण नाही, पुढ्यात बी म्हणत नाही. चांगल्याला चांगला, वाईटाला वाईट. वय चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट. तुझं काय झालंय तुमचं? तुम्हाला आल्या दात. चार दिवस येत आहे तर किट 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 नंदपणा दाखवाय नको काय? आम्ही अरे कशाला दाखवायला पाहिजे? तिची बहीण म्हणून राहा ना. ती पण तशी वागायला पाहिजे ना. वय आता ती काय तुला शिंगर घेऊन आदळायला लागल्या? आलासा बसा. मग आलासा काय विचारायला नको? आलासा काय म्हणून कधी कसा आहे विचारायला कशाला पाहिजे तुम्हाला? बघितलं बघितल्यावर कळतंय की ओळू झाला कोण सकाळ दुपार संध्याकाळ. वय नवरा आणि आमच्या बाच खाल्लीस ते एवढी वर्ष. बाच खाल्लं म्हणजे खाणारच की? होय तुम्ही खात नाही सर. म्हणजे खाल्ल्याला म्हटलं जागायच जरा. आमच्याच घरात काय भांडण लावून नटलेलं असते? बसायचं घर भांडण लावून जात नाही. चार दिवस येते, चार दिवस राहून जाते. चहाचा कप ठेव झालं शानेस. आल्यात पाहुणे तर चहा बायकोच चांगला लागणार. बहीण केल्याला चहा लईच भारी करते. बाई मी व्हिडिओ करावलो करू का नको? मी कुठं अडवलोय? मग कशाला मध्ये केट 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 लावल्यास? बहिणीचं का काढायचं म्हणतो? नंदाचं का काढायचा विषय? मग कोणाचं काढू? गेलं की आता आम्ही नंदा गेलो ना. कोणाचं काढू? मग नंदा गेला तुमच्या तुमच्या घरात नाही राहा की सकी माझ्या घरात? कशाला तू 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 काय होतंय? मी आल्यावर का व्हिडिओ चार दिवस? आठवड्यातले चार दिवस येते येतीस. येणारच की जवळ आहे. जवळ आहे आई बाबा येतोवर येणार. आई बाबानं तुमची सफरीच घेतली आयुष्यभर पोसायची. माझा व्हिडिओ सगळा वाट लावले असतो. काय वाट लावलंय मी? तू का आलीस तू इथं? नाक मुरडून नाकात कप फिकून फाटत ना. तुमचाच कप फुटणार आहे. माझं नाक फुटणार नाही. आता कसं म्हटलं तुमचा? आणि लगेच घरात खाताना आमचं घर आमचं घर आमचं घर आमचं घर होय आमचं घर आमचं घर आमचं घर आमचं घर बघतो आमचा आम्ही. तुमचं तुम्ही तुमच्या घरातलं बघा. माझा व्हिडिओचे सगळे वाट लावले तो कशाला मध्ये आले तो? ओरडायचं नाही मी पप्पांना नाव सांगणार. आयुष्य दुसरं काय केलायस? सर आयुष्य दुसरं केलंय. दुसरं काय केलायस तुम्ही आयुष्यभर? दुसरं काय आले तुम्हाला? हा कमीत कमी लाख दोन लाखाला लुबाडलीस मला. मोबाईलची कवर, हेडफोन आणि हे आणि ते आणि आसन नेल पॉलिश आणि मेहंदी आणि हे दुसरं काय केलं आयुष्यभर? पप्पा आणि हे आणि ते आणि आसन तसं आणि ह्या आणि त्या